शेअर बाजारातील तेजीचं सत्र सुरूच असून आज मुंबई शेअर निर्देशांक सेन्सेक्सनं बासष्ट हजार अंकांच्या टप्प्याला स्पर्श केला दुपारच्या सत्रात ही वाढ टिकून राहिली असली तरी अखेरच्या टप्प्यात विक्रीचा मारा झाल्यानं सेन्सेक्सची आजची कमाई त्यात वाहून गेली आता दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंग आणि त्यासाठी नेमकी कोणती स्ट्रॅटेजी पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता आहे गेल्या वर्षभरात शेअर बाजारनं प्रचंड वाढ दर्शवली असून शेअर बाजारातील तेजीचा वारू बेफाम दौडत आहे ठराविक कालावधीमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी नवनव्या उंची गाठतायत त्याला आजचा दिवस अपवाद नव्हता शेअर बाजार खुला झाला आणि सेन्सेक्सनं बासष्ट हजार अंकांच्या पुढे झेप घेतली त्यानंतर ही वाढ दुपारच्या सतरापर्यंत टिकून राहिली साहजिकच आय टी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढत राहिले दरम्यान आजच्या शेवटच्या सत्रात आय टीसह ब्ल्यूचिप कंपन्याचे शेअर्स गडगडले आणि सेन्सेक्स पुन्हा बासष्ट हजार अंकांच्या खाली घसरला आणि तो एकसष्ट हजार सातशे सोळा अंकांवर बंद झाला निफ्टी देखील अठरा हजार पाचशेच्या खाली बंद झाला आजच्या घडामोडीमुळं मुड़, आता नफा वसुली विक्रीचं सत्र सुरू झालंय या चर्चेनं जोर धरलाय दुसरीकडे कर तांत्रिक कारणांमुळे देखील काही शेअर्सचे दर उतरू शकतात त्यामुळं घाबरून जाऊ नये असा एक मतप्रवाह आहे दुसरीकडं पंधरा दिवसांवर दिवाळी आली असून त्याचाही परिणाम शेअर बाजारातील उलाढालीवर होत असल्याचं जाणवतंय